आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज आणि आयबीएस आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मूळव्याधीचाही त्रास होतोय. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीने त्रस्त आहात. अहो मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. वेळ सोमवार ते शनिवार 10 ते 5. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला मायनी रोड, विटा. मोबाईल नंबर 90111619 आणि 88555 04 08 34. शेतमजुराच्या खून प्रकरणात दोघांना अटक. कडेगाव तालुक्यातील तडसर येथे अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करून धनाजी भीमराव कोळी वय 45 वर्षे या शेतमजुराचा खून केला होता. या प्रकरणाचा छडा लावत चिंचणीवांगी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा खून पैशाच्या देण्याघेण्यातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवार दिनांक 1 जून रोजी सायंकाळच्या सुमारास तडसर हद्दीत माळी वस्ती कासार डीपीजवळ तडसर ते वांगी रोड लगत उसाच्या शेतात सदर गुन्ह्यातील मयत धनाजी भीमराव कोळी वय 45 वर्षे याच्या डोक्यात अज्ञात इसमांनी धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी करून खून केला होता. याबाबत तानाजी कोळी यांनी वर्दी दिली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांनी गुन्ह्यातील आरोपीबाबत काहीही माहिती नसताना अत्यंत शितापीने गोपनीय तसेच तांत्रिक कौशल्याच्या आधाराने नेमका ठाव ठिकाणा शोधून अज्ञात आरोपीबाबत उपयुक्त माहिती काढून त्यानंतर 2 पथके तयार करून आज 11 वाजण्याच्या सुमारास सागरेश्वर परिसरात उभ्या पावसात आरोपींचा शोध घेऊन अत्यंत शितापीने ताब्यात घेतले. सदर आरोपींची नावे पृथ्वीराज उर्फ किशोर बाजीराव पाटील वय 30 वर्षे, रितेश राजू थोरात वय 19 वर्षे या दोघांना अटक केली असून त्यांचे सहकारी शब्बीर जहांगीर शेख वय 19 वर्षे, कुणाल सतीश सवने वय 18 वर्षे, राहणार नागराळे तालुका पोलूस जिल्हा सांगली यांना अटक करणे बाकी आहे. सदरचा खून हा यातील आरोपी पृथ्वीराज उर्फ किशोर बाजीराव पाटील याचे 80,000 रुपये मयत धनाजी कोळी यांनी दिले नाहीत, तसेच पैसे देणार नाही, काय करायचे ते कर असे म्हणाला होता. यावरून आरोपी व मयत यांचे 1.5 महिन्यापूर्वी जोरदार भांडणे झाली होती. याचा राग मनात धरून आरोपी पृथ्वीराज उर्फ किशोर पाटील व रितेश राजू थोरात यांनी मोटरसायकलचे शॉक ऑफिसरने मयत धनाजी याचे डोक्यात, पाठीमागे व कपाळावर गंभीर वार करून खून केला आहे. सदरवेळी शब्बीर जहांगीर शेख व कुणाल सतीश सवने यांनी मयत कोळी याला मारहाण करून आरोपी पृथ्वीराज पाटील आणि रितेश थोरात यांना सहकार्य केले आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी करत आहेत.